नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता सध्या मला 8 दिवस काही कामांनी आहे, तर मी विचार केला की आपण डेली ब्लॉग्स टाकू. तर हा म्हणे तू ऐकून डेली ब्लॉग्स टाकणंच नाही होत म्हणे भावा, कारण की तू 2 दिवस टाकशील म्हणे, तिसऱ्या दिवशी बंद करून टाकशील म्हणे, तुझ्या जीवावर येते म्हणे करणं. तर मी तुला चॅलेंज देतो, आजपासून 30 दिवस, आजची तारीख किती आहे, 8 आहे, 8 पासून पुढच्या 8 पर्यंत डेली ब्लॉग्स राहील. 9 वाजता आपला व्हिडिओ पळण म्हणजे पळण, 8 ते 9 मिनिटाचा तो व्हिडिओ राहील आणि तुला हे चॅलेंज देतो. काय म्हणजे तू भावा माझ्या जरी व्हिडिओ शूट करत असेल तरी मी आता नवीन मोबाईल घेतला आणि तुला मैत्री आहे काय, मी ब्लॉग शूट केले तर चालते, तुझे ब्लॉग चालत नाही असं थोडी आहे. असंच आहे की कोणते ब्लॉग चालला रे तुझ्या, पूर्ण मॅक्त केले चालला तुझ्या, त्याच्यानंतर शान मुंडाचा चालला, त्याच्यानंतर अजून कोणता चालला, सालबर्डीचा चालला, चालले ना चालले ना. बरं पाहू, याच्याशिवाय मला व्हिडिओ व्हायरल करायचा आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल करणार भाई. तर चला, मी बिपिन मावळे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि रोज करतच राहीन आता. तर आपला व्हिडिओ 9 वाजता येऊन पळत जाईन. मी आता शेतात जातो, दाखवत तुम्हाला माझे झेंडू कसे आहेत, मी पाहिले नाही 8-9 दिवस झाले. आपली दणान मजा या वर्षी गणपतीला, वांगे है, टमाटे है, आलू है, मिरच्या है, जैले लागत असं आपल्यासोबत कॉन्टॅक्ट साधा. ताजे ताजे वांगे आणि आलू आणि गपगप शिरा उद्या गणपतीले. पण थे मला पटलं नाही, एक फूल आलं ज्या मायाबीला, एक फूल आलं, एक फूल पहिले चोरून नेलं. आता पाट्या लिहि तुम्ही इथं न्या, 1 किलो नाही 10 किलो न्या, पण दिसले ना भाई नेताना. जामय आला ना भाई, पिकलाय बे आता एवढ्या लवकर. तो त्या दिवशी त्या थोडसा ड्रिंकिंगचा फवारा याच्यावर मारला ना हे पाय भाई, तू म्हणजे माणूस ग्रेट आहे रे, सगळ्याच बाबतीत ग्रेट आहे. हे आपलं झेंडूच आणि थोडसा लेट झालं आपलं, पण थोडस चांगलं दिसून राहिलं शेत. थांबे खाऊन थांब रे, पाहिलं ना एक पाय, हे दिसलं वावर मय खाणारा या आहे. तर गेले 35 दिवस झाले आणि वातावरण एकदम, पहिले ह्या शेतात जे होतं ना, हे माझं शेत होतं, इथं बगीचा होता संत्र्याचा, तर तो बगीचा काढून टाकला, तर 2-3 वर्षापर्यंत इथं सोयाबीनच होतं. तर सोयाबीन काही एवढं चांगलं पिकलं नाही, यावर्षी सोयाबीनचं पीक चांगलं आहे भाई आमच्या इथं. सोया ह्या मागच्या वर्षीपर्यंत सोयाबीन कधीच नव्हतं याच्यात, त्याच्या पुरं रोगाटलं सोयाबीन होतं म्हटलं, खोल किड आणि काय, यावर्षी सोयाबीन चांगलं आहे. आणि त्यानंतर हे झेंडूले 35 दिवस झाले आता, त्याच्यानंतर याच्यावर एक ड्रिंकिंगचा आणखी एक फवारा आणि खताचा एक मारा होऊन जाईल, मग त्याच्यानंतर याचे फुलं येणं चालू होऊन जाईल. आणि तुम्हाला जर फुलं गेलं लागले तर मला सांगत जावे कमेंटमध्ये, तुमच्या घरी आणून देऊ चालेले. तुम्ही पाहिजा आपल्या आजूबाजूच्या शेजारीले काही सांगू नका आपल्या इथं फुलं आहे म्हणून. सोकाऱ्याले हे अर्ध्या एकरासाठी का सोकारी ठेवावं का, ज्या मायाबीन आता मलेच राहायला लागेल धोतर घालून. हे आहे वांगी, आपल्या इकडची वांगी पण आहे चांगली, जवळपास येले तेवढेच दिवस झाले 35. आणि इकडे हे टमाटर, टमाटर 1 नंबर आहे. हे जे तुम्ही पाहत आहे हे टमाटर जास्त आहे नाही, हे घरापुरतंच लावलं, पण हे आपल्या गावाले शिरसगावच्या लोकांपर्यंत पोहोचू शकते एवढं आहे. म्हणजे शिरसगावात यावर्षी गणपतीचा कार्यक्रम भाई आपल्या इथं धनक्यात होणार आहे, कारण की बिपिन मावरेचे वांगे, बिपिन मावरेचे टमाटे, बिपिन मावरेच्या मिरच्या, फुलं, या गणपतीचा सीझन कोकणापेक्षा काही कमी नाही होणार आपल्या इकडचा. याच्यावर आता उद्या एक फवारा होणार आहे. त्याच्या पहिले जे हे झाडाची पहिली कडी आहे, हे खुंटवा लागते, तोडा लागते. प्रत्येक झाडाचे एक शेंड्यावरचे आहे ना, ते झाड फुलते असं मी ऐकला एक्सपर्टकडून. तर याचा आता आपण काम चालू करून देऊ तोडताळीचं, मन नाही होत भाई पण तोडा लागते. गजानन महाराज की जय. मला वाटू राहिला व्हिडिओ अपलोड करायचा टाइम चेंज करून टाकावा, सकाळी 9 वाजताचा कॅन्सल करून टाकावा, कोणी ऍक्टिव्ह नसते तेव्हा.
माझा युट्यूब चालू करीत असं सांगते की तुम्ही लोक म्हणजे माझी ऑडियन्स जे आहे ते 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जास्त ऍक्टिव्ह असते. तर मला वाटू राहिले एक तर 6 वाजता अपलोड करत जाईन मी व्हिडिओ, नाही तर संध्याकाळी 7 वाजता करत जाईन. या दोनपैकी टायमिंग मी ठरवतो, तुम्ही सांगा 6 ले करू की 7 ले करू. तर आणि डेली ब्लॉग्सचा एक फायदा होईल, आमचं एक ड्रीम क्लॅब्स प्रोडक्शन नावाने एक प्रोडक्शन हाऊस ओपन केलं आहे, ज्यामध्ये आम्ही नवीन नवीन कलाकारांना चान्स देऊ, कारण की आपल्या इकडे थोडंसं प्रोडक्शन हाऊसचा प्रॉब्लेम असते. तर माझ्या थ्रू का, कारण की जे ड्रीम क्लॅब्स प्रोडक्शनचे जे हेड आहे, जे डायरेक्टर आहे, तो माझ्या चांगला कॉन्टॅक्टमध्ये आहे दादा. तर तो म्हणे की भाई तुझ्याजवळ प्लॅटफॉर्म आहे, म्हणे लोक आहे, ऑडियन्स आहे, त्यामधले ज्यांना गरज असते, ज्यांना ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, त्यांच्याशी आपला संपर्क साधला जाते आणि तुम्हाला लोकांना पण सोपं होऊन जाते. तर तुम्ही एक काम करा, इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करा, लिंक बायोमध्ये आहे, आणि काही दिवसांना त्यांचं युट्यूब चॅनल पण येणार आहे. जोपर्यंत त्यांचं सगळं सेट नाही होत तोपर्यंत ते माझा युट्यूब चॅनल यूज करत आहे, आणि जेव्हा त्यांचा सेट होऊन जाईल तेव्हा त्यांचं एक पर्सनली म्हणजे एक पर्सनल प्रॉपर्टी होऊन जाईल त्यांची युट्यूब चॅनलची. तर काही जरी अपॉर्च्युनिटी लागली तर मी माझ्या ब्लॉग्सद्वारे तुम्हाला मी सांगत जाईल. तर त्या कारणानं तुम्ही माझ्याशी जॉईन राहा आणि माझे डेली ब्लॉग्स पाहत राहा. जेव्हा पण अपॉर्च्युनिटी असली मी तेव्हा ब्लॉग्समध्ये सांगून देत जाईल. आज मी दिवसभर तुम्हाला दिसेन चोमूसारखा, कारण की आज मी केला आहे शॅम्पू. आणि माहीत आहे का माझ्या घरच्या किचनमध्ये आहे नाही काय मोबाईलचा कॅमेरा वापरता नाही, कारण की त्याची काय म्हणते त्याला कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी आहे. सो इथं मी ब्लॉगसाठी गोप्रो यूज करत असतो नेहमी, का एकदम असा ब्लॅक ब्लॅक शेड येते ना, याने ब्लॅक येते म्हणा, पण याने एडिटिंगमध्ये सही होऊन जाते जसं आता होऊ राहिलं आहे. तर इथं मी कॅमेरा यूज नाही करू शकत, भूकही बम लागली आज, स्वयंपाक काही झाला नाही, आज कोणता तरी सण आहे ज्योती नावाचा. तर भाई आपलं तेच नेहमीचं भूक लागली का, एक तर मॅगी नाही तर चहा आणि बिस्किट. ते बरं झालं पार्लेजी ट्रान्सफर झाला आहे पार्लेजी गोल्डमध्ये, 5 रुपये वाढवल्यात ही गोष्ट अलग, पहिले 4 रुपयातच भेटत जाय, पण सहारा आहे भाई भूक्या माणसाले पार्लेजीचा. मी 2-3 प्रकारचे मोबाईल यूज केले आहे, जसं मी आयफोन यूज केला आहे, मी शॉमीचे मोबाईल यूज केला आहे. तर त्यामध्ये जे कॅमेरा आहे तो शॉमीचा आणि आयफोनचा मला चांगला वाटला 1+ पेक्षा. पण 1+ का घेतला तर मला पाहिजे होती स्टेबिलिटी, कारण की माझं काम कसं असते व्लॉग म्हटलं की आपण फिरतं असतो त्या स्टेबिलिटी चांगलं पाहिजे, मोबाईलनं आपल्याला स्टेबल केलं पाहिजे. तर शॉमीमध्ये स्टेबिलिटी नाही आहे, तो असा खूप शेक करते, त्याच्यासाठी मी काय केलं शॉमीचा मोबाईल राहू दिला आणि 1+ घेतला. तर 1+चा कॅमेरा थोडासा आहे डीम आहे, कारण की तो बाकीच्या कंपॅरिझननी त्या प्राईजमध्ये 108 मेगापिक्सल मला 10i भेटला असता, पण मी हा घेतला कारण की हा स्टेबल आहे. जसा मला गोप्रोची स्टेबिलिटी चांगली वाटली तशी याची स्टेबिलिटी आहे, थोडीफार चांगली आहे, आणि म्हणून मी शॉमीचा घेतला नाही. मी घेणार तर आयफोन होतो, पण आयफोन एवढं माझं बजेट नव्हतं, कारण की हा मोबाईल मला इमर्जन्सी घ्यावा लागला होता. तर मी आणखी याची ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज सांगतोच, गोप्रोमध्ये तर काही डिसॲडव्हान्टेज माझ्याजवळ आले नाही अजून, फक्त बॅटरीचा एक प्रॉब्लेम होता, त्या दिवशी तर मी भरपाण्यात यूज केला, तो पैसा वसूल मॉडेल आहे मेरा. आणि आपली चाय यहाँ पे रेडी हो गई आहे, अरे वा खाली चहा एकदम भरून, आणि हे बशीची सवय मला माझ्या आजूबाजूना लागली. माझे आप्पा आहे ना चहा एकदम भरून पेत होते आणि बशीत पेत होते, त्याच्याशिवाय ते चहाच नव्हते पेत. मला पण त्याची सवय लागली, म्हणजे त्याची त्यानं लावली नाही पण मला लागली ते आपोआप. म्हणते बा आप्पाची गुण आपल्या नात्यात उतरत असते, उतरली असन काही, त्याच्यातला हा गुण असन. आज मी पाहणार आहे चहासोबत शेरनी मूवी, तुम्ही पाहिली असन मला माहीत नाही, पाहिलीच असन, लई दिवस अगोदर रिलीज झाली, मी काही पाहिली नाही, बट लोकांनी सांगितलं मला, मित्राने सांगितलं चांगली आहे म्हणून. तर तोपर्यंत माझ्या घरचा स्वयंपाक बनवून जाईन, असानच ना 2.5 घंट्याचा पिक्चर चहासोबत तोडून जाईन, चहा काय चहा तर आताच खतम म्हणत आहे. तर हा होता आजचा आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ, जो मी 30 डेजचं चॅलेंज एक्सेप्ट केला आहे व्लॉग्सचं, आणि मी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओवर मला 3000 लाईक्स येईन. जर 3000 लाईक्स असले तर मी संकेत समजून जाईन की तुम्हाला माझं पटलं, नसले तर समजून जाईन नाही पटलं. तर मी तसं तर फिरतच राहतो, ते फिरता फिरता तुमच्यासाठी ब्लॉग्स नवीन नवीन घेऊन येईन. तर नवीन नवीन लोकांसोबत नवीन नवीन प्लेसवर जे काही अलग अलग मुमेंट्स होईन त्याचे कॅप्चर तुमच्यासाठी घेऊन येईन मी. तर चला आजचा व्हिडिओ आपला इथं संपला हे जाहीर करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, धन्यवाद.